चला चाचणी पटकन संपली ना हो इथे डॉक्टरांमध्ये जास्त वेळ वगैरे थांबावं वगैरे लागत नाही. मम्मी पियानो वगैरे वाजवायचंय काय इथे वाजवतात हा कधी शुक्रवारी वगैरे ना शनिवारी इथे कोणतरी आणतात इथे वाजवतात. आपल्याला कुठल्या माळ्यावर जायचंय बरं इथे कॅन्टीन वरच्या माळ्यावर आहे. वरच्या माळ्यावरून ना वरच्या माळ्यावरनं पूल आहे त्या बाजूला तिकडे कॅन्टीन आहे तिकडे आपण काहीतरी जाऊन खाऊ. तुला हवी कशी गाडी हवी काय तुला हां पटकन जाशील बघ स्पीडमध्ये मारते ते एकदम फास्ट. ओके कुठे काय म्हणशील ओके कुठे मला स्वप्न पडतात काय मी गाडी चालवते आणि ठोकते अशी स्वप्न पडतात तुला काय म्हणतेस. बरं चल तिकडनं आपण जाऊ काहीतरी खाऊ इथे बघूया ना काय आहे ते. काय म्हणतेस इथे काय आहे ते बघूया. इथे बसायला जागा नाही इथे कुठे सगळे पेशंट वगैरे बसलेले असतात इथे जागा नाहीये. नाही इथं आहे बघ पुढे चल दाखवतो तुला त्यांचं कॅन्टीन वगैरे मोठं आहे तिकडे दुकानं वगैरे पण आहेत. काय तुला काय खरेदी वगैरे करायची असली तर ते पण कर आता आलीच आहेस तर. ए मम्मी जेवण वर कबाब चालले कबाब वगैरे आहेत काय मम्मी. हे बघ इथनं ना सरळ समोर गेलं ना तर ते कॅन्टीन लागत कळलं. मग तिकडे खाऊया तो थंडी वाजते का इथे एअर कंडिशन आहे ना सतत. पाहिजे तर बाहेर बागेमध्ये पण बसायला जागा आहे हे कॅफेटेरिया आहे बाहेर. हे सगळे इथे कपडे वगैरे मिळतात कळलं. इथे बटन दाबायचं तुम्हाला कोड मिळतो चादरी वगैरे काय पाहिजे असेल ना. इथे रिसेप्शन हॉस्पिटलचं इथेच आहे मम्मी पुढे तिथे विचारूया रिपोर्ट्स घेण्यासाठी तिकडे यावं लागतं आपल्याला परत वर जायची गरज नाहीये. हे मम्मी कॅन्टीनमध्ये बघ त्यांच्याकडे सूप वगैरे आहेत तुला पाहिजेत का. तुला चांगली चार पाच प्रकारची सूप्स आहेत किंवा इथे पण बघ काय खायला बघ चांगलं गरम गरम इथे इथेच बनवतात मम्मी बाहेरनं नाही आणत. बघून घे तुला पाहिजे असेल काय का तिकडे तिकडचं कॅन्टीन मोठं आहे तिकडे मस्त तुला खायला वगैरे बसून वगैरे खाता येईल. इथे पण आहे जागा चांगली आहे नाही अशी नाही. बघ इथे सँडविच केक वगैरे पण आहेत. सँडविच बघ किती मोठे चपले एवढे मोठे माझी कशी तुलना नाही चपले एवढे मोठे. 32 शेकेल 32 शेकेल म्हणजे किती झाले $10. हे बघ इथे रिसेप्शन आहे त्यांनी इकडचं बंद केलं इथे असायचं पहिल्यांदा. डाव्या बाजूला आहे का काय काय डाव्या रिसेप्शन कुठे आहे उजवीकडे आहे रिसेप्शन इथे होतो. मग मी काम करतो मम्मी मी तुला तिथे बसवतो कॅन्टीनमध्ये खायला बसवतो आणि मग मी नंतर इथे रिसेप्शनमध्ये येऊन सगळे रिपोर्ट्स वगैरे घेऊन येईन. पटकन मिळतात तिकडे काउंटरमध्ये ते कार्ड घालायचं की ते माणसांकडे थांबायची पण गरज नाही. चल हां इथे ना इथे ही इन्फॉर्मेशन आहे रिसेप्शन नाही. आईस्क्रीम वगैरे पाहिजे का मम्मी तुला. हे नारळाचं आहे हे अननसाचं आहे हे काय म्हणतात ते तपियोका म्हणजे साबुदाण्याचा साबुदाण्याचा प्रकार काय ब्राझिलियन मोठा अच्छा अच्छा हवंय तुला इथे का तिथे पुढे बसून खाशील. सर इथं समोरच आहे अरे इथे बांधकाम चाललंय वरून पुलावर नाही यायला पाहिजे होतं. इथे दुकान आहेत वर डॉक्टरांची ऑफिसेस आहेत आणि तिथे बाजूची बिल्डिंग दिसते ना तिकडे वर पॅलेस लिहिलं आहे इथे तुम्ही राहू शकता. समजा तुला काही इथे ऍडमिट केलं असतं आणि मला लांब आहे घर तर मी इथे रात्रीचं झोपू शकतो. जाम पैसे घेता ना ते बघ त्या वॉर्डातनं सरळ पूल होता तिकडे जायला कॅन्टीनमध्ये. तिकडे वर बघतेस का ते गोल वर उजवीकडे हात दे
वर तिकडे उजवीकडे तिकडे हा तिकडे हेलिकॉप्टरने वगैरे उतरवता येतं पेशंटला. हेलिकॉप्टरने उतरवायचं म्हणजे काय, श्रीमंत माणसं आहेत हेलिकॉप्टरने येतात असा समज होतो, तसं नाही. कुठे डोंगरामध्ये माणूस पडला असेल, दरीमध्ये पडला असेल तर त्याला उचलण्यासाठी, किंवा सैन्यामध्ये काही माणसं जखमी होतात तर तिकडे ॲम्ब्युलन्स वगैरे जाऊ शकत नाही, किंवा तातडीने आणायचं असेल तर ते त्याला तिथनं हेलिकॉप्टरने उतरतात, तर तिथे त्याला हेलिकॉप्टरने उचलतात आणि इथे येऊन त्या गोलावर टाकतात. टाकतात म्हणजे काय, ठेवतात. आपल्याला वाटायचं की हेलिकॉप्टर म्हणजे फक्त काय ते श्रीमंतांसाठी वगैरे असतं, तुझ्या इन्शुरन्समध्ये पण आहे कुठे काय नको त्या ठिकाणी काय झालं, जिथे काय मार्ग नसेल वगैरे काय, तर तिथे ती हेलिकॉप्टर येतात आणि ती सहसा सैन्याची असतात, सैन्याची मदत घेतात. इथे उजवीकडे कॅन्टीन आहे, तिथे तुला अनेक प्रकारच्या गोष्टी मिळतील. तिकडे काही मोजकेच पदार्थ होते, इथे तुला अनेक प्रकारचं मिळेल खायला. इथे सेलच्या वगैरे किमती लावल्यात मात्र जाम महाग असतात. सेल वगैरे जाऊ नको, हॉस्पिटलमध्ये आलेल्या लोकांसाठी हा पेशंटना कापायचे धंदे, त्यांना भेटायला वगैरे येतात ना माणसं, आणि त्यांना काय गरज असेल तर इकडून कुठे दुसरीकडे जाणार कुठे ते, तर मग ते इथेच घेतात. इथे खाली बघ मम्मी काय आहे, क्रेप फ्रूट ज्यूस वगैरे, क्रेप काय, क्रेप तुला काय पाहिजे ते बघ, पाहिजे तर फिरून घे सगळं, आधीच ठरवू नकोस काय खायचं ते, पहिलं दिसेल तेच सगळं बघून घे काय काय आहे. आणि मग केक बघ, केक नाही हे चॉकलेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. मम्मी फळं आहेत खायला तुला, पाहिजेत का, अननस आहे, कलिंगड वगैरे पण आहे, फ्रूट ज्यूस हवा असला तर. अरे इथे इटालियन आहे मम्मी बघ, तुला पाहिजे असेल तर काय, इटालियन लिहिलेलं आहे मात्र इथं फक्त पिझ्झा दिसत आहेत मला, मात्र काय प्रकार असतील वेगळे, आणि इथे बनवत आहेत मम्मी, तबून आहे मम्मी, कळलं, खरोखरचा तबून आहे विटांचा. इथला पिझ्झा चांगला असणार मम्मी, आणि नुसता पिझ्झा नाही, हे वेगळे पदार्थ आहेत काही इटालियन, कळलं, आपल्या माहितीचे नाही. आणि उजवीकडे बघ, इथे बसायला चांगली जागा आहे, छान मध्ये गोल टेबल आहे, तिकडे खिडकीकडचं. हां म्हणालो ना मी इटालियन आहे म्हणून, नुसते पिझ्झा नाही आहे, सगळं वेगवेगळ्या प्रकारचे पास्ता वगैरे सगळं आहे तिथे, कळलं. बघ इथे लिहिले नेपोलिताना आणि काय वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुला घालून मिळतील इथे. मग काय ठरवलंस का, काय पाहिजे तुला, काय ग नाही काय ठरावं का, फिरत राहणार कुठे, हे मॅकडॉनल्ड्स आहे इथे, नंबर दाबायचा तुला काय पाहिजे त्या गोष्टी त्याप्रमाणे. मग काय ठरवलंस मम्मी, काय पाहिजे तुला, इथे सगळं मैद्याचं आहे, मैद्याचं नाही मग ते हे पास्ता आहे ना, पास्ता पण मैद्याचा असतो का, अच्छा मग ते, अरे हा ते इटालियन म्हणजे सगळं मैदा मैदा झालं. हे लोक काय खात आहेत बघ पाहू, हे सगळं मैद्याचं खात आहेत. मग काय चॉकलेट वगैरे काय पाहिजे का तुला, नाही तिकडे सँडविच होते, सँडविच घेऊया कुठे, तिकडचं ती फालतू जागा आहे ती, आधीच ते कॅफेटेरिया बघितलं असते कॅन्टीन, तुला तिकडे बसायचंय. मग इथे पुढे आणखीन त्यांचं दुसरं बसायचं नाहीये बरं, इथे ते वरच त्यांचं ते हे आहे ना वसतिगृह आहे ना हॉस्पिटलचं, त्यांचं खास कॅन्टीन का काय आहे, हा तिकडे जाऊन बघ काय आहे का, म्हणजे ते आहे ते काय फालतू असं नाही आहे, मग तिकडे पदार्थ मोजके होते तिथे ना, आणि तिकडे हा सूप होते, सूप पिण्यासाठी इथे आलीस का तू, बोल जायचं कुठे वर चाललीस, वर नको मम्मी आणखीन काय तिथे हे आहे पेशंटना कापायचे धंदे, तिकडे मसाज वगैरे अशा गोष्टी आहेत तिथे, आणि जिम, माणसं आजारी त्यांना जिम काय ते रोलादीन आहे मम्मी, मग इथे परत तोच प्रकार झाला नाही का तुझ्यासाठी, हो सगळे ते पिठाचे पदार्थ, मात्र बघतेस का तुला कोणता, बघून तर घे ये, नाही सगळं मैद्याचंच आहे,
हे बघ इथे खोबऱ्याचं केक आहे. हा बघ, हा छान दिसतो बघ. हा घेतला असता पण तो ब्रेड गरम नसेल. नाही ते करून देतील तुला. बरं तुझा पुढची जागा बघ कशी आहे ती आणि मग ठरव. अरोमामध्ये जाऊन बघूया आपण. हे बघ चपलांचे भाव बघ काय. साध्या स्लीपर 80 म्हणजे किती झाले, जवळजवळ $20 झाले. हॉस्पिटलमध्ये येतात माणसं घरून चपला घालून येत नाही, बूट घालून येतात. सांभाळतो मी त्याला, जाऊ दे. हे थर्मोस वगैरे हे सगळे ना ते पेशंटना भेटायला येतात ना, त्यांना कापायचे धंदे. कायच्या काय किमती लावतात, दुपटी आणि तिपटीपेक्षा जास्त. हे बघ इथे पुढे दिसते ना तुला, हे इथल्या वसतिगृहाचं, हॉस्पिटलच्या वसतिगृहाचं कॅन्टीन आहे. इथे छान बसायला पण जागा चांगली आहे. तिकडे बाहेर पण आहे उघड्यावर आणि आतमध्ये पण त्यांनी उघड्यासारखं असं वाटेल असं जागा बनवलेली आहे. बसायला जागा चांगली आहे इथे, नाही का. हां फक्त पदार्थ बघ तुला आवडतात का काय. इथे नेहमी 50% सेल असतो. कुठे, इथे. हां पन्नास कायमचा, कायम कायमचा 50%. बाहेरची जागा बघून येतो मम्मी कशी आहे. श्यामो इथे बाहेर पण आहे चांगली जागा बसायला, काय म्हणतेस. इथून जायचंय ठरलं तुला, इथे खायचं तुला. नाही मग खायचं ठरलं नाही, इथून जायचं बघायचंय ना. बघाय नुसतं बघायचं नाही, खायला तुला पाहिजे तर इकडनं ऑर्डर पण देऊ शकतो. बसायचं असेल तर हे दाबून आणि घेऊन जायचं असेल तर हे दोन्ही घेऊन आपण इथे बसू शकतो, कळलं. बसायच्या जागा फक्त त्यांच्या आहेत त्या बाहेरच्या. अरे इथे गर्दी किती. बघ आता तुला काय खायला पाहिजे असेल, काय सँडविच वगैरे असतील ना इथे बघ. इथे सँडविच शिवाय काय मिळणार नाही खास तुला. मम्मी टोस्ट आहे 40, सॅलड आहे. तुम्हाचा सॅलड छान असतं, त्यात उकडलेलं अंड असतं ना. किमतींकडे बघू नकोस आता. हॉस्पिटलमधनं निघालेलो आहोत आपण चाचणीने, नाहीतरी सकाळचा उपास तुझा सोडायचा आहे तुला. शालोम टोस्टेड सँडविचेस मुत्सारेला तू मुत्सारेला टोस्ट केन वन या विदाउट टोमॅटो. विदाउट टोमॅटो व्हाट ब्रेड व्हाईट ब्राउन 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 विदाउट टोमॅटो. कॉफी सांगितलीस माझ्यासाठी. अँड वन कॉफी हाफ कोक. बिग स्मॉल. स्मॉल 50. इथे एअर कंडिशन आहे चांगलं तर इथेच बसूया, कळलं. बाहेर गरम आहे, बाहेर उघड्यावर जागा आहे, तिथे सावली पण आहे आणि आज अजून एवढं गरम नाही. मात्र बघ लपते ते पण तिकडे, तिथेच छान आहे बघ तिघांचं. ऐस पैस बैस. एगे कसा चेहरा हसणं आलं तुझ्या. हा बघ काय नाश्ता आलाय तुझ्यासाठी, काय टोस्ट. हे बघ गरम गरम टोस्ट आणि सॅलड. वेगळं काढू का, बाजूला काढून देऊ का तुला. तुला पाहिजे तसं घे, लहान मुलासारखं वागवायचं नाही कोणाला. हे घे माझ्यासाठी कॉफी, गरम गरम आहे ना एकदम. हे माझ्यासाठी आणि हे तुझ्यासाठी सॅलड माझ्यासाठी. हा चीज घातलेलं टोस्ट तुझ्यासाठी
आणि सॅलड माझ्यासाठी असं सांगितलं डॉक्टरने तुला, तुला मात्र ह्या डॉक्टरने काय पथ्य वगैरे पाळायची गरज नाही आहे तुला, ही मजा आहे आजारीमधलं, तुझ्या आजारामध्ये तुला ही मजा आहे, काय पण खा काय पण प्या। मी तर म्हणतो तू सुरुवात कर आता माझ्याबरोबर बिअर घ्यायला। आवडला? सहसा ते फुलपाखरू वगैरे काढतात नाही का कॉफीवर, याने काय काढलंय बघ, काय काढलंय, नागासाकीवर अमेरिकेने अणुबॉम्ब घातला होता ना तेव्हा त्याचा स्फोट झालेला, ते काढले। आता मस्तपैकी कॉफी घेतो, इथल्या खुर्च्यांना ना हँडल नाही, हँडल नाही, तरी पण असा बसतो। तू बघितलंच नाही आधी काय, सॅलड साधा आहे ना सॅलड, पण ह्याच्यामध्ये काय आहे बघू, घेऊ का? घे ना। नाही खात नाही, नुसतं बघतो, बोली पण नाहीस मला, एखादा काहीतरी एक मला एक तुला, हे काय याच्यामध्ये माझ्या याच्यामध्ये आलं असंच असतं, देत नव्हतीस ना मला तू, आता सगळं माझ्याकडे आलं, छान आहे ग हे मुत्सारेला चीज, काय तुला बरं कळतं, मला कळत पण नाही काय ते पेशंटला फिरवायला आणलंय विदाऊट चीज, मला नको तूच हा खा घरी येऊन जा हा। कॉफी मात्र छान आहे, पहिल्याशी मिळाली गरम गरम अगदी, ते सॅलड खा, इथले सॅलड ताजे असतात, इथेच बनवतात, इतर ठिकाणी मी सॅलड खात नाही, पण बनवून ठेवलेले असतात कसे पण असतात, मात्र हॉस्पिटलचं आहे ना, त्यांचं निरीक्षण असतं बरोबर, त्यांचं निरीक्षण म्हणतात परीक्षण असतं, निरीक्षण परीक्षण असतं त्यांचं बरोबर, सगळ्या गोष्टी अगदी आणि त्या मानाने बघितलं तर ते महाग नाही आहे, इतर ठिकाणांपेक्षा दर कमी आहेत। कितलं होतं हे 40 ना, 40 म्हणजे किती झाले, 12 चौक 13 चौक, नाही जवळजवळ $10 झाले, मला 12 वाटले होते, $10 हां, आपण हिशेब करून चाललोय नाश्त्याचा, अख्खा नाश्ता मिळतो $15, हा $10 नुसतं टोस्ट झाला कळलं, मग तरी पण तो पोटाला पोहण्यासारखा आहे, कधी ते भरमसाठ घ्यायच्या ऐवजी जे आवडीचं मिळतं ते नाही का, त्या दिवशी आपण एवढं खाल्लं मला एवढं काय खास असं वाटलं नाही, म्हणजे होत्या काही चांगल्या गोष्टी होत्या, मात्र काही गोष्टी एवढ्या भरमसाठ गोष्टी ठेवल्या त्यातल्या काय मला ते 3-4 गोष्टीच आवडल्या, म्हणजे 3-4 गोष्टी मी इथे कुठे पण जाऊन खाऊ शकतो, मनाप्रमाणे खाऊ शकतो, ते बुफेटमध्ये कशाला म्हणा तिकडे बुफेट चुकीचा शब्द, बुफे म्हणतात माहिती ना तुला, तो टी आहे तो सायलंट आहे, म्हणजे ते लहानपणापासून सवय झाली ना, तो शिकलेलं ते जात नाही, ते बुफेट म्हणायचो, बुफे म्हणायला पाहिजे, आमचं बालमोहनचं इंग्रजी ग। हे झाड खरं नाही नकली आहे माहिती आहे ना तुला मम्मी, हां छान बनवलं आहे, अगदी ते थंड प्रदेशांमध्ये वगैरे असतात ना तसं बनवलं आहे बसायला, असं मीठ घेऊन आलो आम्ही, मीठ मिरी मिळालं तर सॉस पण घेईन त्याच्यावर खालीन, मला काय काय द्याल ते मी घालणार, जे पिकत असेल ते स्लिहा, आणखीन घेतो मम्मी, मीठ आणलं मम्मी ठीक आहे, मीठ मिरी घे चांगलं, अरे इथे वाईन होती, वाईन चीज होतं इथे, ते हॉस्पिटलच्या आवारामध्ये वाईनचं दुकान आहे, आश्चर्य वाटतं मला, तू त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतीस ना तर तिकडे कॅन्टीनमध्ये ना बिअर वगैरे मिळत नव्हती, त्यांना परवानगी नसेल तिथे बिअर विकण्या, अल्कोहोल विकण्यासाठी वगैरे, किंवा सिगरेट पण आतमध्ये विकत नाहीत तिथे, तर इथले कडे हॉस्पिटलचा आवार आहे ना, तर हॉस्पिटलमध्ये असं वाईनचं दुकान म्हणजे मला आश्चर्य वाटतं, इथे चांगलं आहे पण इथे डॉक्टर पण पितात, ऑपरेशन वगैरे करताना पिऊ नका म्हणजे झालं, आणखीन हवी का बघ, नाही मला पुरेसं आहे,
काटा चमचा नाही दिला मला, तर काट्याने खायचं असं तोलून वगैरे खावं लागतं की पडू नये म्हणून. हा शेवटी सांगची तुम्हाला कोणता आहे चीजवाला? हा काय, हा आधी खाऊ मग तू. हा खा तू, तू खा तू. नाही खा खा ग, अगं तुझ्यासाठी आलोय. अहो पेशंट आहात तुम्ही, हो खा ग मम्मी. दे मी सॅलड खातो, तू ते खा, मला घालतो हे ते टोस्ट आहे तेवढे, ते चीजचे तू खा. अहो मोठे पेशंट तुम्ही, लहान सहान पेशंट नाही. डॉक्टरला पण आश्चर्य वाटलं, आपण आजार वगैरे आहे तर हसत होतो ना आपण तिकडे, काही विनोद केले ना. तिने पण असं बोलतात अशी अशी ती डोळा मारत होती, डोळा मारत होती. ती पण डोळ्या नव्हती मारत मला, तसे मारतात मला. म्हणजे ती विनोद आहे म्हणून ती डोळा मारून सांगत होती की बाबा हा विनोद समजा तुम्ही. का खरोखर डोळा मारला मला काय माहिती, पुढच्या वेळी विचारेन तिला का बरं तू तो डोळा नाही का तो. बघितलं ना पडतं नेहमी ना काट्याने, म्हणून मला ना तो सुपाचा चमचा असतो ना त्याने कुठलीही गोष्ट खाता येते. काय मम्मी, तू इथे काहीतरी शॉपिंग वगैरे करायची असेल तर बघ, तुला इथे काही दुकानं आहेत, दुसरीकडे कुठे जायला नको तुला. काय शॉपिंग वगैरे करायची असेल तर करून घे, पाकिट घेतलंस ना बरोबर तिथे डॉक्टरकडे काढलं होतं, बॅगेत ठेवलं होतं, पाकिट घेतलंस का परत, खिशात आहे ना पाकिट, पैसे आहेत का बरोबर, जा काय वस्तू वगैरे लागतील काय बघ. मी इथे आहे, कॉफी मला संपायला वेळ लागेल, त्या जाऊन ये तू. कुठं निघालीस तू? मी टेबल धरतोय. हे टेबलाचे वांदे इथे सगळीकडनं टेबल हलतात, वैताग येतो दरवेळेला, बघितलं पाहिजे. बरं शर्टावर पडलं बघ तुझ्या काय, थोडंसं पांढरा शर्ट घातला होतास ना. हे काय साहेब, मी करेन हे जा, तू जा फिरून ये, मजा करून ये. आणि मी इथे नसलो ना तर मी तिकडे बाहेर कुठेतरी बसलो असेन मी, बरं का. मम्मी चांगले दोन माळे आहेत, फिरून घे. तर मी ना इथे आता बाहेर पटांगणामध्ये चांगला मस्तपैकी बसतो. इथे टेबल असलं रिकामी तर आहे, एक टेबल रिकामी आहे. हा पेशंट बसलाय, उगाच बसलाय, जागा घेऊन बसलाय उगाच. अरे जा वॉर्डात जा तुझ्या आजारी माणसा. अरे इथे कोण खाऊन गेले आणि काही उचललं पण नाही, इथे कशी माणसं आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त सोडून गेलेत. आणि चॉकलेटचं ड्रिंक पिऊ का मी, ते स्ट्रॉ उलटा करतो आणि पितो, त्यात काय तिच्या तोंडात नाही, तोंडातलं तिचं त्या चॉकलेटमध्ये जायचं नाही का. हां मात्र एक गोष्ट करतो मी, हां ही आपल्याला नेहमी ना आयडियात मी सेल्फी काढतो, मग असं वाटेल की सगळं माझं आहे. अरे असं मी सेल्फी काढतो माझा. अरे नेलं आहे, हां जशील तर जा रवा. काय हो, मला सेल्फी काढायचा होता आणि फेसबुकमध्ये घालायचं होतं की मी सगळं हे खाल्लं म्हणून. तेवढ्यात तो आला आणि घेऊन गेला. माझी कॉफी पण नेत होता. किती महत्त्वाची सेल्फी राहिली माझी. अशी सेल्फी काढायची म्हटली तर $30-40 खर्च केले पाहिजे होते. लोकांनी किती वाह वाह केली असती माझी फेसबुकमध्ये, अरे वा काय खातोय एवढं मोठं सॅलड, एवढं दोन दोन ड्रिंक पितो. तर आता आई तिकडनं बाहेर येईल आणि मग तिच्याबरोबर थोडासा वेळ इथे बसेन मी, बरं वाटतं. आम्ही काय करतो माहिती का, आता हे हॉस्पिटलचं आता नेहमीचं जाणं, चाचण्या वगैरे सगळ्या आमच्या मागे लागल्या आहेत. आमच्या मागे म्हणजे
आईच्या मागे आणि मी आईच्या मागे म्हणजेच आमच्या मागे. तर मग आम्ही काय करतो माहिती का, चाचणीसाठी ना तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठलंही हॉस्पिटल निवडू शकता. मग आम्ही म्हटलं ह्याच्यात तर काय, मी सांगतो ना नेहमी प्रत्येक अडचणीमध्ये काही ना काहीतरी संधी असते. म्हटलं आपण दरवेळी ना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जात जाऊ, म्हणजे आपलं तसं ते पिकनिक म्हणतात ना, वेगवेगळं वातावरण, नेहमी त्याच त्याच ठिकाणी काय जायचं आहे. तर दरवेळी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ, तिकडे कॉफी घेऊ, तिकडे काय फिरू, इथं हॉस्पिटलमध्ये दुकानं वगैरे असतात, विमानतळावर जातो आपण काहीसाठी, जाता माहिती आहे हो विमानतळावर जाता उडण्यासाठी कुठेतरी दुसऱ्या, मग तर त्याच्या आधी नाही का ते ड्युटी फ्री दुकानांमध्ये फिरायला खरेदी करायची असते एखाद दुसरी बाटली, बाकीचं कसं आपण फिरून घेतो. तसंच इथे फिरायला मिळतं, नवीन जागा, कॉफी छानपैकी, तसे सगळे मस्तपैकी तंगड्यावर करून अगदी बसलेले आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी विचारलेलं आहे ना, नेहमी विचारता आईला काय झालं आहे काय नाही, आणि माझं असं पण होतं की काय सांगत बसायचं, आजाराबद्दल काय सांगत बसतात काय त्याच्या व्हिडिओमध्ये. मात्र कदाचित असा पण विचार करतो, आता त्या विषयाचा अभ्यास पण वगैरे झालेला आहे, तर त्याचं असं काही शैक्षणिक सांगता येईल का. मग असे शैक्षणिक व्हिडिओ मला करायला आवडत नाहीत, काय ते सांगत बसतात आणि सांगतात असं असं जसं काय, ते काय नेहमी पुस्तकातलं वाचून सांगतात. तर आता नाहीतरी पुस्तकं वाचावी लागतात, डॉक्टरांचे सल्ले घ्यावे लागतात, आणि इथले डॉक्टर म्हणजे जगातले अगदी प्रसिद्ध डॉक्टर असे, तर यातल्या काय अशा काही त्यांच्यापासून काय शिकता येतं ते कदाचित तुम्हाला सांगता येईल, आणि असेच निरनिराळ्या ठिकाणी जाऊन ते बघता पण येईल. तर असा कदाचित व्हिडिओ तुम्हाला आवडू शकतो असं मला वाटतं, तर मी तसं करून बघेन बरं का. आणि मग म्हणलं तुम्ही मला सांगा असे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला, आवडले तर करू, नाही आवडले तर खाण्याचे करू, ऑमलेट बनवायचं, भाजी बनवायची, भाज्या तळायच्या, आणि काय ते